आजच्या महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून आजचा जे गावात सादर करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे फक्त शक्ती नव्हती तर युक्ती देखील होती. महाराज पन्हाळगडावर असताना पन्हाळ्याची स्थिती बिकट झाली. किल्ला शिकस्त होण्याच्या मार्गावर आला होता. किल्ला शिकस्त होणार दिसतात. महाराजांनी हिंमत लढवली. पन्हाळ्यावरून दादर मुघल सैनिकांच्या हातावर तुरी देऊन विशाळगडाकडे निघून गेले. 5000 मुघल सैनिक आश्चर्यचकित राहून गेले. जय शिवराय. बघा बघा बघा.
राज्याचे मंत्री साहेब आमदार दादाजी भुसे आज स्वतः आपल्याबरोबर आहेत आणि ते स्वतः जातीने बालेबाच्या या गणेश उत्सवामध्ये ते स्वतः सहभाग घेऊन ते स्वतः या आनंदाचा या उत्सवाचा ते स्वतः एक भाग आहेत ते स्वतः भाग घेत आहेत लोकांना प्रोत्साहित करत आहेत त्यांनी आज पूर्ण मालेगावचा हा गणेश उत्सव गेल्या 2 वर्षापासून तो बंद होता त्याच्यात आज त्यांनी दौरा मारला जाणून घ्या त्यांच्याकडनं आजच्या मालेगावच्या गणेश उत्सवा संदर्भात आणि त्याचबरोबर वीर सावर गणेश मंडळाच्या देखा संदर्भात हा दादा तुझं आपलं स्वागत प्रबंध भूमीतर्फे काय म्हणाल आपण आजच्या मालेगावच्या गणेश उत्सवा संदर्भात आणि त्याचबरोबर अनेक देखावांबरोबर आणि वीर सावर करतात नेहमीप्रमाणे आपला महाराष्ट्र जगाच्या देशाच्या पातळीवरचा प्राधान्यक्रमाचं राज्य आहे त्या पद्धतीने ते होऊन ये आज बघितलं असेल की मालेगावमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये जे काही डेकोरेशन हवे असतात ते पाहण्याच्यासाठी संपूर्ण शहर आणि ग्रामीण भागातील लहान मुलांच्यापासून महिलांच्यापासून ज्येष्ठांच्यापर्यंत संपूर्ण नागरिक त्याचा आनंद अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये घेत आहेत आपण ज्या वीर सावरकर या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर शक्ती भक्ती आणि युक्तीचा देखावा या ठिकाणी मांडलेला आहे आपल्याला माहिती आहे की हे कुटुंब हा परिवार लहानपणांच्यापासून तर ज्येष्ठांच्यापर्यंत प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी हा देखावा साजरा करीत असतो आणि चालू वर्षाला अतिशय सुंदर हा देखावा त्यांनी उभा केलेला आहे संपूर्ण मालेगावचे नागरिक गणेश प्रेमी खूप खूप धन्यवाद आपण बघितलं आपल्याशी दादाजी भुसे बोलले अतिशय निर्विघ्नपणे आणि उत्साहपूर्वक अशा वातावरणात मालेगावचा हा गणेश उत्सव निर्बंधमुक्त असा साजरा होतोय आणि नागरिकांना त्याच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे की कुठलेही निर्बंध नाही गेल्या 2 वर्षापासून नागरिक इथे त्रासलेले होते रस्त्याचे भुकेले होते आणि यंदा त्यांना वीर सावरकर गणेश मंडळ आणि इतर अनेक देखावाच्या संदर्भात त्यांचं मनसोक्त त्यांना मिळालं आणि वीर सावरकर गणेश मंडळाचा हा जो देखावा आहे आगळा वेगळा देखावा आहे मालेगावच्या नाही खेड्यापाड्यातल्या अनेक लोकांनी इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी करून हा देखावा ते बघत आहेत आणि या देखावाचं कौतुक स्वतः मंत्री साहेबांनी आपल्यासमोर केलेला अतिशय सुंदर देखावा त्यांना अति मनोभावे त्यांना भावलेला असा देखावा त्यांनी सांगितलेला आहे धन्यवाद आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल प्रबंधभूमीतर्फे आमदार दादाजी भुसे यांचे आम्ही खूप खूप अभिनंदन आभार व्यक्त करतो आज मालेगावच्या अतिशय महत्वाच्या मामलेदार गल्लीमध्ये वीर सावरकर गणेश मंडळ हा गणेश मंडळ आपण बघतो की दरवर्षी अतिशय सुंदररित्या उत्कृष्टरित्या असा देखावा सादर करतात आणि यांच्या या मंडळाचं नाव मालेगावच्या पलीकडे पूर्ण आजूबाजूला खेड्यापाड्यापर्यंत नाही तर लांबपर्यंत गेलेलं आहे आणि हा देखावा बघण्यासाठी लांबून लांबून दूरवरून इथे नागरिक येतात आणि हा देखावा बघण्यासाठी खास इथपर्यंत येतात आणि या देखावाला प्रचंड गर्दी मालेगावात असते आणि या गर्दीच्या वेळेला हा देखावा बघण्यासाठी जी गर्दी असते त्या गर्दीचं नियोजन आणि लोकांचा उत्साह या संदर्भात आपण प्रथमतः जाणून घेऊया आझाद नगर पोलीस स्टेशनचे PI अशोक दत्त पाटील साहेब यांच्याकडनं आणि त्यानंतर आपण बोलूया या देखाव्यातल्या या सर्व कलाकारांकडे यांच्या टीम कडे असं काय म्हणाल आपण आज 9वा दिवस होता वीर सावरकर मित्रमंडळाने जो काही देखावा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खरोखर इतिहासाची आठवण करून देणारा क्षण होता आम्हालाही वाटलं होतं की लाखोच्या संख्येने इथं लोक दर्शनासाठी आणि आराम बघायला आलेले होते मला मागच्या वर्षाचा तर काही अनुभव नव्हता परंतु या वर्षी खरोखर भाविकांनी दर्शन घेऊन आरासाचं सर्वांनी कौतुकाने जे परीक्षण केलेलं आहे ते खरोखर वाखवण्याजोगे आहे यापुढे देखील वीर सावरकर मित्रमंडळ काबरा परिवार आणि हे जे मामलेदार गल्लीतले सर्व भाविक आहेत यांना भविष्यात देखील त्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम व्हावा म्हणून मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो जय खूप खूप धन्यवाद साहेब साहेबांनी अतिशय महत्वाचं बोलले साहेब अनेक जागेवर साहेबांनी आपली कर्तव्य निभवलेलं आहे परंतु आज मालेगावातला हा जो
तो नयन नंबर देखा आणि हा जर जप सागर गांधी बघितला तो नक्कीच त्यांच्यासाठी एक आश्चर्य कौतुकास्पद असं होतं की इतक्या प्रचंड त्यांनी कधीच पुढे पाहिलेला नाही. अतिशय सुंदर असा देखावा आणि नागरिकांनी ज्या प्रमाणे गर्दी केली परंतु इथल्या कार्यकर्त्यांनी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या नियोजन केलं आणि त्याचबरोबर पोलिसांनी जो चोख बंदोबस्त ठेवला आणि इतक्या गर्दीमध्ये एवढा चोख बंदोबस्त आणि या जे कार्यकर्ते जे आपल्या समोर आपण बसलेले आपण बघतोय या कार्यकर्त्यांनी देखील अतिशय कलाकार हे गेल्या किती 4-5 तासापासून हे साधा नाहीये कंटिन्युअसली हे कलाकार पूर्ण झुकून स्वतःला झुकून लोकांचे डोळ्याचे पानं यांनी पिळले आणि सुंदर असा देखावा साधा केलेला आहे. तर या कलाकारांपैकी आपण जाऊया यांचे जे ज्यांनी याच्यात सगळेजण मेहनत घेतात पण जगदीशजी काबरा यांच्याकडे मी जातोय आणि आजच्या या देखाव्याच्या संदर्भातली त्यांची कल्पना आणि त्यांची मांडणी या संदर्भात जाणून घेऊ. प्रबंधभूमीचे खूप हरिभाऊ यांचे मी आभारी आहोत आहे. आम्ही दरवर्षी देखावा सादर करतो. मालेगावकरांचे भरभरून प्रेम असते म्हणून आम्ही लाखोंच्या संख्येत सर्व मालेगावकर आम्हाला प्रेम देतात म्हणून आम्ही डेकोरेशन करत असतो. आणि यावर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बुद्धी कौशल्याचे वर्णन करणारा देखावा दिलेला आहे. आपल्या प्रेमा असेच असू द्या. धन्यवाद धन्यवाद हरीश भाऊ धन्यवाद. त्यांनी एक खूप दमून गेलेले थकून गेलेले म्हणून अगदी थोडक्यात त्यांनी आवडले पण माझं मी माझ्या आमच्या कॅमेरामनला विनंती करेन की आपण प्रत्येक कलाकाराला अतिशय निर्खाईने आपण टिपूया. प्रत्येक कलाकाराकडे आपला कॅमेरा वळतोय. हे सर्व कलाकार होते जे ज्यांनी या स्टेजवर त्यांनी ढोल अतिशय जोरात वाजवलेला. हे आमचे आपण बघतोय तिकडे हे ज्येष्ठ कलाकार पण आहेत. तिकडनं आपण हळूहळू नंतर इकडे येऊया ज्येष्ठ कलाकारांकडे येऊया. यांचं वय वर्ष मला वाटतं सध्याचे किती झाले आपला प्लीज जो इधर इनकी जो भावना है वो भी समझना जरूरी है. ये ज्येष्ठ कलाकार या परिवारातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य संताजी काबरा यांचं वय वर्ष 73 असून देखील हे आजही त्याच जोशाने इथे या पद्धतीने याच्यामध्ये सहभागी होत असतात. आता आपण जाऊया आपल्या शहरातील नामांकित आर्किटेक्ट मधुसूदनजी काबरा यांच्याकडनं यांच्या भावना जाणून घेऊया. धन्यवाद हरीशजी. वीर सावरकर गणेश मंडळ मागच्या 30 वर्षांपासून नेहमीच जिवंत आराधना करत असतो आणि काबरा परिवारातर्फे येथे कमीत कमी 20 मेंबर आणि त्यांचे स्नेही या डेकोरेशन मध्ये भाग घेत असतात. आम्ही नेहमीच आमचे आरास हे धार्मिक आरास ठेवत आलेलो आहे पण पहिल्यांदा आम्ही या जागेवर एक ऐतिहासिक आरास करण्याचं यावर्षी ठरवलं आणि या ऐतिहासिक डेकोरेशन मध्ये आम्हाला जे भरभरून प्रतिसाद मालेगावकर आणि पंचक्रोशीतील जनतेने दिला त्याचा मी मालेगावकरांचा आभारी आहे. आमच्या संपूर्ण काबरा परिवारातर्फे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण प्रबंधभूमी शिकवलं आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. काही लोक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा. प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.